देवा उठला? उठायची वेळ झाली. अरे जे झोपले त्यांना जाग करायचं असेल तर आम्हाला झोपून कसं चालेल? मेलो मेलो बुआ बुआ. देवा काय होतंय? बुआ बा लवकर या लवकर या बुआ. देवा काय झालं साई? साई काय झालं? पोटात अचानक कळ उठली. काय केलं? थांब ना. अरे बापरे, बाजारात जाऊन सोनमुखीचा पाला आणाल का? और थोडी फक्की मारली की रुखरुख थांबल. मी आणू का? नको आबा. बुवा आणतील. तुमचे हात पोथ्या पुराण चाळून पवित्र बनल्यात. तुमच्या हातानं लगेच गुण येईल. जल्दी कर, काही थांब ना. आण पाला मिळाल्या बगर परत येऊ नका. किती वेळ लागला तरी. आलो जा. आलो देवा, तुझ्या पोटात अचानक कळ कशी काय आली? पण आता बरं वाटतंय का साई? मला काही बी झालेलं नाहीये. अरे कधी कधी लोकांची पोटदुखी थांबवायची असेल तर हे समज करावं लागतं. कळलं का? आलोच मी. हे काय? हे पोथी आहे. तुला याची गरज आहे. नेमानं वाच. रोज एक जरी नाव घेतलंस तरी उद्धार होईल. अरे साखरेपेक्षाही रसाळा येते. मागे एकदा आमच्या जीवाची तगमग झाली होती त्यावेळेला नुसती छातीशी लावली होती ती. आल्हाच उतरला जणू आमच्या छातीत. पण देवा, पण काय आता? एकदा आम्ही सांगितल्यावर हा पण येतोच कसा मध्ये? बाबा काय गजब करताय तुम्ही. अवी पोथी म्हणजे त्या बुवाचा जीव की प्राण आहे. आणि तो प्राणच तुम्ही इथं माधवांच्या हातात देताय. देवा, बुवा परत आल्यानंतर ही पोथी जर त्यांना मिळाली नाही ना, तर अख्खं घर डोक्यावर घेईल तो. घेऊ देत की? आणि ती पोथी माझ्याकडे असं जर कळलं ना, छे 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 छे, मग तर विचारूच नका. मला नाही सोडणार तो. बाबा मला तर आत्तापासूनच भीती वाटते. मुलांनी पोती घेतली तर त्यांनाही सोडत नाहीत ते. थोरा मोठ्यांची तर गोष्टच सोडा. आणि तो आहे रामदासी. वळलं तर सूत नाहीतर भूत. त्याच्या रागाची कोपाची एवढी काळजी? उद्या आम्ही कोपलो तर? देवा नाही. देवा ही घे पोती, जा घेऊन. काय होईल ते आम्ही बघतो.